फळांच्या गाडीमध्ये दारू घेऊन जाणारी गाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. 50 बॉक्स दारूसह एका आरोपीला अटक करण्यात आली असून सदरील दारू अरुणाचल प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती तपासात उघडकीस आली आहे. दारू आणि फळ पाहून हा काय प्रकार आहे असं तुम्हाला वाटेल, मात्र दारूची वाहतूक करण्यासाठी तस्करांनी वापरलेली ही नवी शक्कल आहे. सर्वोच्च न्यायालयानं महामार्गावर दारू विक्रीला बंदी केल्यानं महामार्गावरील हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी अनेक जण अशा युक्त्या वापरू लागलेत. अरुणाचल प्रदेशमधील दारू परभणीमधून औरंगाबादच्या दिशेनं आणली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली आणि शेकाटी इथं सापळार असून अधिकाऱ्यांनी ही गाडी ताब्यात घेतली. या गाडीची झडती घेतली असता त्यात मोसंबी आणि टरबूज आढळले आणि त्या खाली दडली होती देशी विदेशी दारू. ते फक्त अरुणाचल प्रदेशसाठीच वितरित आहे, विक्रीसाठी ते आहे ते कायदेशीर, पण ते जे आहे ते आता महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र औरंगाबादमध्ये आता त्यांनी परभणी मार्ग ते औरंगाबादमध्ये येत होतं. ताब्यात घेतलेल्या या गाडीतून तब्बल 50 बॉक्स दारू जप्त करण्यात आली आहे. यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे दोन साथीदार फरार झालेत. गाडीचं त्या गाडीमध्ये 50 फुटाचं अंतर होतं, तर जो गाडी बसला होता स्टेअरिंगवर तो आम्हाला सापडला. बाकीचे दोन ते त्याच्यामध्ये निघून गेले अंधाराचा फायदा घेऊन. तर त्याच्यामध्ये जो आरोपी अटक केला आम्ही सतीश अशोक मोरे याला अटक केलेला आहे. त्याच्यासोबत ही एक MH 22 ची परभणीची ती पासिंग आहे बोलेरो पिकअप, ती जप्त केलेली आहे. हा दारू साठा कोणासाठी आणला होता आणि या मागचे सूत्रधार कोण याचा तपास आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करत आहेत. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.